सर कंपेयर करताना दोघांची दोन्ही संख्या सारख्याच असल्या पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट प्लस स्क्वेअर रूट 7 ला आत मध्ये दिलं 7 चा स्क्वेअर रूट झाला 5 ला आत मध्ये दिलं 5 चा स्क्वेअर झाला आता याचा आंसर किती येते 98 याचा आंसर किती येते अंडर रूट मध्ये 75 त्याच्यावर ते जे 98 ग्रेटर दॅन आहे म्हणून ग्रेटर दॅन ही निशाणी मोडचा प्रॉब्लेम आहे दिला ग्रेटर दॅन इक्वल्स टू कधीही कंपेयर पहिल्या संख्येने करायचे दुसऱ्या संख्येसोबत पहिल्या संख्येचं कंपेयर दुसऱ्या संख्येसोबत दुसरा प्रॉब्लेम आहे स्क्वेअर रूट मध्ये 247 कॉमा स्क्वेअर रूट मध्ये 274 आता पहिल्या प्रॉब्लेम नुसार सांगता काय येईल तुम्हाला आंसर 247 कॉमा अंडर रूट मध्ये 274 हियर 247 आणि 274 सांगा कंपेअर दुसऱ्या संख्येची करायची नाही कंपेअर नेहमी पहिल्या संख्येची करायची 247 लहान आहे की मोठे आहे रे लेस दॅन आहे लेस दॅन 247 इज लेस दॅन 274 म्हणजे प्रॉब्लेम 274 मध्ये 247 इज लेस दॅन आहे म्हणून मग त्याचा स्क्वेअर रूट लहान आहे देअरफोर स्क्वेअर रूट मध्ये 247 इज लेस दॅन स्क्वेअर रूट मध्ये 274 झालं आंसर म्हणजे इथे सिम्प्लिफाय करायची गरज होती काय त्याला स्वतःच करून दिलेल्या म्हणून सिम्प्लिफाय करायची गरज नाही नेक्स्ट प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतरचा एक प्रॉब्लेम आहे दिलेला स्क्वेअर रूट मध्ये 2√7 2√7 कॉमा स्क्वेअर रूट मध्ये 28 आंसर एक थर्ड नंबर प्रॉब्लेम आहे पाचव्यातला थर्ड नंबर काय करसा माहिती आहे स्क्वेअर रूट मध्ये संख्या टाकून घ्या आपण दोनला स्क्वेअर रूट टाकलं तर काय करसाल तुम्ही दोनचा स्क्वेअर इंटू 7 हे ऑलरेडी स्क्वेअर मध्ये आहेत म्हणून हे करायची गरज नाही 28 त्याच्यानंतर दोनचा स्क्वेअर 4 7 28 4 7 28 इथं काय 28 कोणती दिशा वापरू ग्रेटर दॅन वापरू लेजर वापरू की इक्वल्स टू वापरू इक्वल्स टू हे दिशेने वरच्या प्रॉब्लेम मध्ये असते 2√7 इज इक्वल्स टू √28 लक्षात घ्या लिहू नका सध्याशी दोन चेन प्रॉब्लेम लहान लहान प्रॉब्लेम आहे तो व्हिडिओ बंद सुरू करायचा मग वेळ जाते काय पुढचा प्रश्न 5√5 5√5 7√2 आंसर काय करायचं तुम्ही स्क्वेअर रूट मध्ये 5 चा स्क्वेअर इंटू 5 कॉमा स्क्वेअर रूट मध्ये 7 चा स्क्वेअर इंटू 2 पहा जी संख्या आपण स्क्वेअर रूट मध्ये घेतो तिचा स्क्वेअर करायचा हे ऑलरेडी स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणून याचा पर्सन काय नाही हे स्क्वेअर रूट मध्येच आहे म्हणून या संख्येचा स्क्वेअर करायची गरज नाही पण ही संख्या बाहेर होती आतमध्ये टाकलं तर काय केलं स्क्वेअर केला ही संख्या बाहेर होती आतमध्ये ठेवली तर काय झाला स्क्वेअर झाला आता काय झालं म्हणून अंडर रूट मध्ये 5 चा स्क्वेअर 25 मल्टिप्लाइड बाय 5 25 5 125 25 5 125 कॉमा 7 चा स्क्वेअर 49 49 2 98 7 चा स्क्वेअर 49 49 98 आता यांची कंपेअर करू हियर कोणत्या दोन संख्या ओरिजिनल संख्या 95 185 125 98 मोठे आहे की लहान आहे संख्या ग्रेटर दॅन 125 मोठे आहे म्हणून ग्रेटर दॅन आणि हे चिन्ह बरोबर वापरून द्या देअरफोर 5√5 इज ग्रेटर दॅन 7√2 घ्या या सांगतो तुम्ही 2-3 मिनिट देतो मी तुम्हाला आता दोन दोन प्रॉब्लेम घेतो आपण एक खट्ट्या मग
वीस बावीस मिनटात येतोय. जे व्हिडिओ हे शिकून राहिले हे तर पूर्ण ते पूर्ण व्हिडिओ याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू आहे. काल कॅमेरे दाखवले कधी त्यांच्या तर कॅमेरे त्याच्यातच आहेत. दोन मोबाईल एकत्र लागलेले आहेत, एका याच्यात लाईव्ह सुरू आहे, दुसऱ्या याच्यात याचा व्हिडिओ बनवून फक्त आता घरी डबल एक्सपोर्ट करणे आणि अपलोड करणे बराचसा वेळ जाते. ऑनलाईनचं कसं आहे घेतले बस तुम्ही कोणत मी कोण. पण आपल्या बऱ्याच मुलांना मुलींना समस्या आहेत आणि ज्यांना समजून ते पुन्हा पुन्हा पाहू शकतात. कारण कृष्ण पहा आता आणि प्रथम हे ट्युशन होता बरोबर 40 मिनिट झाले की तुम्ही एकदा सोडून गेले की वापस येत नाही. वापस यायचं मी सांगतच राहतो. माझी एक म्हणजे हे या झूम मध्ये 40 मिनिटाच्या आपण एक व्हिडिओ करू शकत नाही. 40 वर नसते. आणि तुमचे कोणी मित्र येणारे असले तर सध्या सांगा त्यांना असे लाईव्ह करत जा त्यांना एक मिनिट व्हिडिओ बिघडलं. ज्यांना वाटत असलं असं लाईव्ह येऊ शकतात म्हणा. आपल्या ना दुसरे काय नाही आपल्याला सगळे आता एवढे झडे सुडा तर सगळे घरात बसलेत पण ऑनलाईन नाही आहेत. बरं व्हिडिओ पाहायचा फक्त कम्पेअर करायचं आपल्याला 4√42 4√42 9√2 यांच्यामध्ये काय आहे तुम्हाला माहित आहे की स्क्वेअर रूट मधल्या दोन्ही संख्या असणं गरजेचं आहे. मग काय म्हणते स्क्वेअर रूट मध्ये 4 × 42 स्क्वेअर रूट मध्ये 9² × 2 म्हणजे कोणती संख्या जर स्क्वेअर रूट मध्ये जर लिहिली तर त्याला स्क्वेअर लिहित असतात. स्क्वेअरची संख्या तर 4² मध्ये लिहिलं म्हणून 4 चा स्क्वेअर केला. 9² मध्ये लिहिलं म्हणून त्याचा स्क्वेअर केला. आता 4 चा स्क्वेअर किती होते 16 × 42 तोंडी गुणाकार आला तर फरक चांगला होते. 16 × 42 16 × 32 32 × 2 3 16³ 3 67 पाळ्यास येत ना घरामध्ये. पहा 4 चा स्क्वेअर 16 16 × 2 32 32 × 2 काय झाले 3 16 × 4 = 64 64 + 3 टोटल आन्सर 672 कॉमा अंडर रूट मध्ये 9 चा स्क्वेअर किती होते 81 81 × 2 बघते त्याच्यासाठी मग इकडे करतो मी 16 × 42 डिअर फोर याचं उत्तर काय झालं 16 × 32 2 = 3 67 कॉमा 2 × 1 = 2 आणि 2 × 8 = 16 झालं 672 162 काय होते. मग याचं जे कम्पेअर केलं हे असं झालं संख्या मूळची संख्या कोणती 672 162 या संख्येचा विचार नाही करायचा. विचार या संख्येचा करायचा ही मोठी आहे की छोटी आहे. 672 ही मोठी आहे म्हणून ग्रेटर द्या हे ग्रेटर द्या म्हणजे डायरेक्ट या आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. वधरूही लिहू शकता पण काहीच करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट लिहा देअरफोर 4√2 इज ग्रेटर दॅन 9√2 काही अडचण आहे का नाही आन्सर. हे तर स्क्वेअर रूट मध्ये 5 चा स्क्वेअर × 3, 9 आता याला स्क्वेअर नाही स्क्वेअर रूटही नाही. मग आपण कसं करायचं जसं प्रत्येकाला स्क्वेअर रूट होतं इथं स्क्वेअर रूट आहे पण याला काहीच नाही काहीच नाही तर उलट चांगलं आहे. कारण 5 ला आपण आतमध्ये टाकलं की नाही मग इथं तसं कोणी टाकायचं नाही. स्क्वेअर रूट मध्ये 9 चा स्क्वेअर सोबत कोणी नाही तर आपण कसे लिहिता पण स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर लिहितच असतो आपण. आता झाला 5 चा स्क्वेअर 25 3 75 3 = 75 आणि 9 चा स्क्वेअर किती होते 81 9 चा स्क्वेअर किती झाला 81 75 आणि 81 यांच्यामधलं रिलेशन काय आहे. हिअर 75 इज लेस दॅन 81 लेस दॅन आहे म्हणून पुढच्या प्रॉब्लेम मध्ये जाऊ द्या. देअरफॉर 5√3 इज लेस दॅन 9 5√3 इज लेस दॅन 9 शॉर्ट आता यातलं 7 तुम्हाला माहित आहे कसं करायचंय 7 ला स्क्वेअर √7 लिहिलं कॉमा 2 ला स्क्वेअर √2 2 = 5 लिहिलं 7 चा स्क्वेअर किती झाला 49
दोन चा स्क्वेअर झाला 4 4 ना 2 20 कोणामध्ये कंपेअर होते 49 इज ग्रेटर दॅन 49 इज ग्रेटर दॅन 20 देयरफॉर 7 अंडर रूट 2 ग्रेटर दॅन 5 घ्या लोकांनो हा सांग पहा पुन्हा सांगतो मी कंपेअर होमवर्क मध्ये आहे कंपेअर द फॉलोइंग सर पुढील सर ची कंपेअर करा कंपेअर द फॉलोइंग सर होमवर्क मध्ये आहे हा तीन प्रॉब्लेम आहे सगळ्यांनी ग्रुपवर टाकण्याची मेहरबानी करावी 6 अंडर 2 कॉमा 5 अंडर 5 पहिला प्रॉब्लेम दूसरा 8 अंडर रूट 3 कॉमा स्क्वेअर रूट मध्ये 192 तिसरा 7 अंडर रूट 2 5 अंडर रूट 3 असे आपण हे शिकलो हे गणित दोन तीन वेळा वाचायचे आणि त्याच्यानंतर हे होमवर्क टाका दोन तीन वेळा शांततेने वाचा त्याच्यावर हे प्रॉब्लेम तुम्हाला देता येतात कडा सायन्स कडा बरोबर होमवर्क मध्ये गणित आले पाहिजे तुमचे तिन्ही झालेली मग कडा सायन्स काल आपण एनर्जी पाहिलं होतं एनर्जी पाहिलं होतं ना द कॅपॅसिटी ऑफ द बॉडी टू डू द वर्क इज कॉल्ड एज एनर्जी आजची तारीख किती आहे 14/8 उद्या 15 ऑगस्ट आहे डायरेक्टच लागत नाही 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे काल आपण एनर्जी पाहिलं होतं एनर्जी म्हणजे काय द कॅपॅसिटी ऑफ द बॉडी टू डू द वर्क इज कॉल्ड एज एनर्जी आणि एनर्जीचं युनिट काय असते जूल एनर्जीचे युनिट काय आहे जूल इज द एसआय सिस्टीमचं युनिट आहे आणि अर्ग हे सीजीएस सिस्टीमचं युनिट आहे जूल इज द एसआय सिस्टीम युनिट ऑफ द एनर्जी अँड अर्ग इज द सीजीएस सिस्टीम ऑफ द एनर्जी सीजीएस सिस्टीम मध्ये युनिट आहे अर्ग ई आर जी अर्ग यांच्यामध्ये रिलेशन काय आहे 1 जूल = 10^7 अर्ग हे 13 आपण रिलेशन तयार केलं होतं 3-4 दिवसाच्या पहिले अर्ग सर आता पुढे पहा एनर्जी व्हाय इज इट हॅपन झालं कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जी पुढचं नाव काय आता कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा कायनेटिक एनर्जीला मराठीत म्हणतात गतिज ऊर्जा फार इंग्लिश मीडियमवाले असो की मी मराठी मीडियमवाले जर मराठीतून आपल्याला अर्थ समजला तर ते लवकर लक्षात येते पहा कायनेटिक एनर्जी मला मराठीत गतिज ऊर्जा का म्हणतात गतिज ऊर्जा म्हणजे गती गतीला इंग्लिश मध्ये म्हणतात मोशन म्हणजे एखादी वस्तू जर धावली तर त्याला काय तयार होत असते गती होते तुम्ही समजा धावून राहिले सायकल जोरात धावून राहिली गाडी थोडं जोरात धावून राहिली तर ती जर काय असते स्पीड असते स्पीड असते म्हणजेच आपल्या भाषेत मोशन मध्ये असते आणि मोशनमुळे जे त्याच्यात एनर्जी असते सर्व जे सारखे धावायला लागले सगळे सारखे धावू शकतात काय नाही आपापली स्पीड अलग असते म्हणून स्पीडमुळे प्राप्त झालेली ऊर्जेला म्हटलं जाते कायनेटिक एनर्जी कायनेटिक एनर्जी कशामुळे तयार होते मग वस्तूच्या मोशनमुळे पहा का व्हॉट विल हॅपन इफ द फॉलोइंग केसेस इन द फॉलोइंग केसेस अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राईक द स्टंप काय होते एखादा जोराचा फास्टर बॉलर आहे आणि त्यानं स्टंपवर बॉल मारला बॅट्समनच्या हातून बॅट निघून गेली बॉल स्टंपवर आदळला तुम्हाला माझ्या स्टंप 1-2 अशा कलाटणे घेते आणि जाते कधी कधी तुम्हाला अजून बरोबर स्टंप तुटते होते की नाही तर आपण काय म्हणून तिचा स्टंप विल जम्प स्टंप काय होईल असा 1-2 अशा जो उड्या घेईल द स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड कॅरम बोर्ड वर स्ट्रायकरनं अशी स्ट्रायकरनं हिट केल्या कॅरमच्या गोट्या काय होती त्या गोट्या सगळ्या डिस्टर्ब होतात इकडे तिकडे पसरतात आणि एखादी गोटी तिच्या घरातही चालली जाते वन मार्बल स्ट्राईक अनदर इन द गेम ऑफ द मार्बल मार्बल म्हणजे गोळ्या हा सांगा गोळ्याचा
आता तुम्ही मी खेळते गेम आमच्या लहानपण खेळो वन मार्बल स्ट्राइक एका कासंडी गोडी नशी घेतली आणि उडवली दुसऱ्या कासंडीला तर काय होते ही कासंडी गोडी किंवा ही मार्बल दुसऱ्या मार्बलवर स्ट्राइक करते आणि ती मार्बल पुढे जाते ती मार्बल पुढे जाते कधी कधी असं होते की या मार्बलला त्या मार्बलला टोक टोलावलं की ते दूर चालले जाते आणि हे जवळ येते अशा पद्धतीने असते आता हे कसं असते समजा हळूच मारले आता खेळणार बरोबर ठरवत असते की आपल्याला हळूच मारायची की जोरात मारायची हळूच मारली की बरोबर त्याच्याजवळ जाते त्याला टच करते आणि तिथंच थांबते मग डबल तो मारू शकते पण इथूनच जर जोरात मारली तर त्याला टच करून दूर चालली जाते हे आहे कायनेटिक एनर्जीचा परिणाम काय आहे त्याच्यामागे कायनेटिक एनर्जी म्हणजे आपण जेवढ्या जोरात मारली म्हणजे कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड केली जेवढ्या जोरात कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड केली तेवढी ते पुढे जात असते करेक्ट टिंग वन सॉरी हे सुरू आहे ना नाही फ्रॉम द अबोव एक्झाम्पल्स वी अंडरस्टँड दॅट व्हेन अ मुव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राईक अ स्टेशनरी ऑब्जेक्ट द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह स्टेशनरी म्हणजे स्थिर स्टेशनरी ऑब्जेक्टला जर गतिमान वस्तून जर स्ट्राईक स्थिर वस्तूवर जर जाऊन आदळली तर ती स्थिर वस्तू गतिमान होत असते तुम्ही जोरात आली तुमची सायकल चालवत आणली आणि समोरची सायकल उभी आहे समोरची सायकल उभी आहे तुमच्यामुळे काय होते ती सायकल पडून जाते पडते म्हणजे काय झाले ते गतिमान झाली म्हणून याच्यावर समजते की जेव्हा एक वस्तू दुसऱ्या गोष्टीवर स्ट्राईक करते द सेकंड ऑब्जेक्ट इज इन मोशन तर दुसरी वस्तू काय येते गतिमान येते काय येते शून गतिमान का होत असेल गतिमान का होत असेल कारण त्या पहिल्या वस्तूजवळ जे स्पीड प्राप्त झालेली असते त्या स्पीडचा तो दुसऱ्या वस्तूवर स्ट्राईक करते आणि त्याच्याजवळची काही स्पीड तो दुसऱ्या वस्तूला देते आणि त्याच्यामुळे ती दुसरी वस्तू गतिमान होते द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह द मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी अशा प्रकारे सांगता येते की हालचाल करणाऱ्या वस्तूजवळ ऊर्जा असते पार्ट ऑर ऑल ऑफ विच इट शेअर्स विथ द स्टेशनरी ऑब्जेक्ट पार्ट ऑर ऑल ऑफ विच काही तिच्यातला भाग किंवा पूर्णच्या पूर्ण एनर्जी ते दुसऱ्यासोबत शेअर करते पा दुसऱ्यासोबत शेअर कशी करते पार्ट तर आता सांगितलं मी की एका कासांडी गोडीनं मार्बलनं दुसरी मार्बल स्ट्राईक केली तर काय होते ते गतिमान बनते आणि हे थोडीशी कमी पण हेही चालते जोरात मारली तर हे तिला साईडनं क्रॅक करते आणि दुसऱ्या साईडनं जाते न्यूटनचा सेकंड लॉचा करते मोमेंटम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये आता इथं काय होते की एखादी वस्तू पुढच्या वर्षीला पूर्ण कधी कधी असे होते की पहिली मार्बल दुसरीला मार्बलला टच करते ती पुढची चालली जाते पुढे आणि हे मागे थांबून जाते म्हणजे याच्याजवळची पूर्णच्या पूर्ण एनर्जी तिला कायनेटिक एनर्जी दुसऱ्या ऑब्जेक्टला दिली एखादी मोठी वस्तू अशी आणि आपण जोराचे धावत आणलं असेल तर आपली सायकलनं तिला ऍक्सिडेंट होते तिचा आपली सायकल थांबते आणि ती वस्तू थोडीशी पुढे जाते अशा वेळेस समोरची म्हणजे मागची वस्तू तिला पूर्ण एनर्जी देत असते पूर्ण एनर्जी देत असते झाले सुरू मी सांगितलं तुम्हाला की आठवण देत जा मला किंवा फोन करायचा मीटिंग बंद पडता बरोबर दुसरी मीटिंग सुरू करण्यासाठी फोन करत जा आता अचानक माझं लक्षात आलं नाही तर झाले होते इथं कोणी बसेल असलं मग सण ठरवते तर मग काय होते कायनेटिक एनर्जी ही आपल्याजवळ असलेली वस्तू कायनेटिक वस्तू ऊर्जा दुसरीला देते दस द मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी सॉरी द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी अंडरलाईन करा या वाक्याला व्हॉट इज कायनेटिक एनर्जी द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी व्हॉट इज कायनेटिक एनर्जी द एनर्जी विच हॅज अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स मोशन त्याच्यापेक्षा सोपं लागत असेल तर लिहून घ्या द एनर्जी पजेस्ड POSSED पजेस्ड बाय द बॉडी एनर्जी पजेस्ड बाय बॉडी बाय इट्स मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला कायनेटिक एनर्जी कोणामुळे तयार होते मग वस्तूच्या गतीमुळे तयार होते द वर्क डन बाय द वर्क डन
by the force of the displaced of the stationary object through the distance s is the kinetic energy gained by the object. Thus kinetic energy is equals to work done of an object. म्हणून kinetic energy चा दुसरा फॉर्म्युला काय आहे, force into displacement. म्हणजे work जे असते ते रूपांतरित कशामध्ये होते, kinetic energy मध्ये होते. म्हणजे kinetic energy is nothing but the work. आणि आपण energy definition पाहिलेली, the capacity of the body to do the work or to perform the work is called as energy. Energy and work हे एकमेकांशी related physical quantities आहेत. Expression for kinetic energy. Suppose a stationary object of mass m moves. अतिशय महत्त्वाचं आहे, पहिले एकदा वाचून समजून सांगतो, नंतर बोर्डवर समजून सांगेन, किंवा पहिले सांगत असतं तुम्हाला समजलंच नाही. सपोज असं समजा तुम्ही, अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m मूव्स बिकॉज ऑफ अन अप्लाइड फोर्स. समजा एक स्थिर वस्तू आहे m वस्तुमानाची, आणि तिच्यावर फोर्स लावलं, फोर्स लावलं बिकॉज ऑफ अन अप्लाइड फोर्स. लेट u बी इट्स इनिशियल व्हेलॉसिटी, त्याची सुरुवातीची व्हेलॉसिटी किती आहे u, सुरुवातीची व्हेलॉसिटी किती आहे u आहे. लेट द अप्लाइड फोर्स बी f, आणि प्रयुक्त केलेला फोर्स किती आहे f. सुरुवातीला वस्तू स्थिर होती, दिस जनरेट अँड ऍक्सिलरेशन a इन द ऑब्जेक्ट. यामुळे काय होते, त्याच्या व्हेलॉसिटी मधील बदल होते, आणि व्हेलॉसिटी मध्ये बदल झाल्यामुळे त्याच्यात ऍक्सिलरेशन होत तयार झालं, a हे ऍक्सिलरेशन तयार झालं. अँड आफ्टर टाइम t, आणि t वेळेनंतर द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बिकम्स इक्वल्स टू v. काही वेळानंतर व्हेलॉसिटी किती बनली, v बनली. द डिस्प्लेसमेंट during this time is s, the work done is w is equals to f into s, f into s, w is equals to f into s. मग आता f म्हणजे काय झाले, मास into acceleration. s is equals to काय झाले, ut plus half at square. u ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून त्याची किंमत झाली half at square. दोन्ही किमतीवर सबस्टिट्यूट केल्या, 1/2 at bracket चा square. Using Newton's law, V is equals to U plus AT. V ची किंमत झाली 0 plus AT. V is equals to AT. आणि त्याच्यात किंमत ठेवून दिली. This is the expression for the kinetic energy. पहा काय दिलेलं आहे. समजा ही एक वस्तू आहे, सध्या स्पीड आहे काय नाही, सुरुवातीच्या वेगाला U म्हणतात, U is equals to 0. स्थिर आहे वस्तू, एक वस्तू स्थिर आहे. आता इकडून फोर्स लावलं एफ वस्तुमानाचं, एफ न्यूटनचं फोर्स लावलं, तर ही वस्तू काय होणार आहे, असा रोड आहे समजा, तर ही वस्तू काय होणार, गतिमान होईल, गतिमान झाली तर इथपर्यंत येईल. इथे टाइम टी मध्ये व्हेलॉसिटी काय होती, याची व्ही होती, याची व्हेलॉसिटी यू होती, यू व्हेलॉसिटी 0 होती. आणि जसं फोर्स लावलं, लोटली आपण जोरात लोटली म्हणजे फोर्स लावलं, एखादी वस्तू आपण लोटली, समजा बॉल आहे ना, बॉलला लाख मारली, यू पहिले काय झाला 0 होता, लाख मारली, त्या लाठीनं टी टाइम लागला, तर याच्यात हे झालं व्ही. आता व्ही आणि यू ला ए म्हणतात, व्ही मायनस यू अपॉन टी हा झाला ऍक्सिलरेशन व्ही. आणि या वस्तून कापलेलं डिस्टन्स जे आहे ते एस एवढं डिस्टन्स गेले. डिस्टन्स किती झालं तिचं, किंवा डिस्प्लेसमेंट किती झालं, एस, एस हे झालं डिस्प्लेसमेंट, एफ हे झालं फोर्स अप्लाइड केलेलं. आता मग वर्क किती होईल, तर वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काय झालं, वर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पुन्हा एकदा पहा, समजा एखादी वस्तू यू वस्तू आणि यू व्हेलॉसिटी, सुरुवातीला वस्तू कशी होती, स्थिर आहे, स्टेबल आहे, अँड ऑब्जेक्ट इज स्टेबल, इज इनिशियल व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू यू, यू काय झाली, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी झाली. काही वेळानंतर एफ फोर्स अप्लाय केलं, त्याच्यामुळे याच्या व्हेलॉसिटी मध्ये बदल झाला, विच कॉजेस ऍक्सिलरेशन ए. आता याची फायनल व्हेलॉसिटी व्ही झाली, टाइम होता टी. तयार झालेलं वर्क किती होतं, डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ इंटू एस, वर्कचा फॉर्म्युला आहे एफ इंटू एस इक्वेशन नंबर ए. आता फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, फोर्स इज इक्वल्स टू याचं वस्तुमान आहे एम, ऍक्सिलरेशन आहे ए, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सिलरेशन. काय झालं, फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍक्सिलरेशन, मास इंटू ऍक्सिलरेशन हा झाला याचा फॉर्म्युला.
displacement चा formula कोणता आहे kinematical equation चे sign देता येते displacement s is equals to ut plus half at square s is equals to जरा ut plus half s kinematical equation आहे second kinematical equation gives the displacement पहिले याचा झाले आहे ना पण s is equals to ut plus half at square u ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे u ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे हे टोटल टर्म झाली 0 मग राहिला काय आहे s is equals to half a square ही इक्वेशन नंबर 3 पुन्हा एकदा पहा असं समजा की एक वस्तू स्थिर आहे कंसीडर एन ऑब्जेक्ट इज अ स्टेबल किंवा इट नॉट मूव्हिंग द ऑब्जेक्ट इज नॉट मूव्हिंग देयरफॉर इट्स इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल्स टू 0 m बी द मास ऑफ द पार्टिकल लेट f बी द फोर्स अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट so that it displaces the distance s. Let a is the acceleration and v be the velocity after time t. असे तुम्हाला इंग्लिश मध्ये काही जेवढं बोलायचं असेल तेवढं बोलता येते. समजलं काय म्हणसा एक सुरुवातीला एक ऑब्जेक्ट उभा आहे ज्याची वेलोसिटी इनिशियल वेलोसिटी किती आहे u आणि फायनल वेलोसिटी किती आहे v. मास आहे m. एक्सेलरेशन काय होते a. डिस्प्लेसमेंट झालं s. तर या वस्तूने अप्लाय केलेल्या फोर्समुळे तयार झालेला जे वर्क आहे वर्क इज गिव्हन बाय डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ इंटू एस डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ इंटू एस डब्ल्यू इज इक्वल्स टू एफ इंटू एस झालं सॉरी एफच्या जागी बसले मास इंटू एक्सेलरेशन एफच्या जागी बसले मास इंटू एक्सेलरेशन एम ए आता डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय होते एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ एट स्क्वेअर पण यू ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून हे टर्म किती झाली 0 झाली उरलेले टर्म झाली आता एफ ची किंमत जी आहे एस ची किंमत जी आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये आपण पुट करू फ्रॉम 1 2 अँड 3 फ्रॉम इक्वेशन 1 2 अँड 3 मग काय देते डब्ल्यू इज इक्वल्स टू फोर्स म्हणजे किती एम इंटू ए डिस्प्लेसमेंट म्हणजे किती 1/2 80 स्क्वेअर बरोबर 1/2 संख्या आपण सगळ्या समोर घेतली मास घेतलाय ए इंटू ए स्क्वेअर टी चा स्क्वेअर आहे म्हणून मी ब्रॅकेट मध्ये लिहितो ए टी चा स्क्वेअर काय लिहिलं ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं ए टी चा स्क्वेअर आता ए टी चा स्क्वेअर चा काय लिहिता येते सध्या आपल्याला काहीच नाही अगेन यू आर युझिंग एक्सिलरेशन म्हणजे काय असते v minus u upon t is equal to a. Rate of change of velocity is called as acceleration. v minus u is equal upon t is equal to a. u ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे ही झाली 0 म्हणून आहे v upon t is equal to a म्हणून v is equal to a t v is equal to a t a t चा स्क्वेअर आपण v चा स्क्वेअर w is equal to 1/2 m v चा स्क्वेअर डब्ल्यू इज इक्वल्स टू इज एक अपॉन दोन एम चा स्क्वेअर दिस वर्क डन इज स्टोर्स इन द फॉर्म ऑफ द कायनेटिक एनर्जी देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ एम ई स्क्वेअर एवढा महत्वाचा फॉर्म्युला आहे हा की 12व्या वर्गात जागोजागी वापरावं लागते कुठेही वापरावं लागते त्याच्यापासून सगळ्या एनर्जी तयार होतात मग सांगा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम ई स्क्वेअर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला कोणता आहे हाफ एम ई स्क्वेअर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे हाफ एम स्क्वेअर कशी प्रूफ आली हे असे आहे दोन तीन वेळा फॉर्म घेणार समजून घेणार समजलं मी शॉर्टकट मध्ये पूर्ण दिलेली आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर यू ची किंमत 0 आहे म्हणून एस इज इक्वल टू 1/2 एटी स्क्वेअर इक्वेशन 1, 2, 3 वरून डब्ल्यू इज इक्वल टू एफ आणि यांच्या जागी बसले सॉरी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस एफच्या जागी बसले एम इंटू ए म्हणजे हाफ एटी स्क्वेअर हाफ समोर घेतलं एम इंटू एटी ब्रॅकेटचा स्क्वेअर एटी म्हणजे काय होते इथं सध्या नाही आहे पहा एटी पूर्ण एटीचा स्क्वेअर आहे फक्त एटीचा स्क्वेअर आहे तो एटी पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून त्यासाठी एक्सिलरेशनचा फॉर्म्युला वापरला वेलोसिटी अपॉन टाइम इज इक्वल टू एक्सिलरेशन म्हणून व्ही इज इक्वल टू एटी स्क्वेअर आहे म्हणून त्याला स्क्वेअर असे हे प्रूफ आहे बाकीचं उद्या हो उद्या सॅटरडे उद्या याच टाइमला ठेवू आपण ट्युशन काही प्रॉब्लेम नाही ना